ज्ञानोबा तुकारामांचा अंक आहे, प्रकाशन होत आहे. आपण ज्ञानोबा तुकारामचा गजर करू. ज्ञानोबा तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव तुकाराम जय. मित्रो वैकुंठवासी हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज गायकवाड यांनी सुरू केलेल्या एका अत्यंत उज्ज्वल अशा परंपरेचा वारसा त्यांची वर्तमान पिढी चालवते आहे ही अत्यंत समाधान देणारी बाब आहे. आणि हा वारसा चालवायचा म्हणजे काय करायचं नेमकं? आता न्यायमूर्तींनी सांगितलं की तुकाराम महाराजांनी ज्या प्रकारची सेवा करायला सांगितलं ती सेवा ही निरपेक्ष सेवा होती. कुठलीही अपेक्षा न ठेवता जेव्हा आपण भक्ती करतो, आपण सेवा करतो, त्या प्रकारची ती सेवा होती. स्वतः तुकाराम महाराजांनी म्हटलं की कोणे साक्षेविण केले उदारा भजन ऐसे सांगाजी दातारा माझी भक्ती परंपरा. माझी जी भक्तीची परंपरा आहे ती कशी आहे, ती कुणाकडे आहे का दुसऱ्या कोणाकडे? की साक्षेविण कुठल्याही प्रकारचा हितसंबंध जवळ न बाळगता निरपेक्षपणे केले उदारा भजन. उदार म्हणजे उदार माणूस स्वतःच देतो, दुसऱ्याकडून काही घेत नाही, मागत नाही. म्हणजे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भक्तीचे चार भक्तांचे चार प्रकार सांगितले. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीचे भरतर्षव. आर्त अर्थार्थी अर्थार्थी आणि जिज्ञासू असे चार प्रकार सांगितले. आणि अगोदरच्या 3 प्रकारांचं वर्णन करून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण भगवान यांच्या मुखातून म्हणाले, काय म्हणाले की उदारा सर्व एवती. हे जे 4 लोक आहेत ना ते सगळे उदार आहेत. ज्ञानी तू आत्मैव मे मतम. हे सगळे जे लोक आहेत ते चांगले आहेत म्हणजे उदार आहेत. पण खऱ्या अर्थाने जर कोणी भक्त असेल तर तो ज्ञानी. कारण तो आपल्या हिताचे नि लोभे मज आवडे तो भक्त झोंबे पण मी चिकरी वालभे ऐसा ज्ञानी या ऐकू. स्वतःच्या हितासाठी भजन करणारे अनेक, परंतु ज्यानं मलाच ध्येय केलं स्वतःचं असा कोण तर तो ज्ञानी, म्हणजे तोच खरा भक्त. म्हणजे असं उदार भजन, उदार भक्ती जर तुकाराम महाराजांनी म्हटलं की कोणे साक्षेविण केले उदारा भजन, असं कुणी भजन केलेलं आहे, तर अशा प्रकारचं भजन करणारे थोडे लोक जगाच्या पाठीवरती असतात. त्यांच्यामध्ये निवृत्ती महाराजांचा आपल्याला समावेश करावा लागतो आणि ही त्यांची परंपरा आहे. ऐशी सांगा जी परंपरा, तर त्या परंपरेला सुद्धा आपण बळ दिलं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने सांगेल. आणि या सर्व मंडळीचे श्रीरंग सकट सर्व त्यांच्या भावंडांचे वगैरे मी मनापासून त्याबाबत अभिनंदन करतो. आता दुसरा मुद्दा कसा आहे माहिती का, की आज आहे 1 जानेवारी. आता 1 जानेवारी 2022 म्हणजे आता त्यातली गोष्ट अशी आहे की जानेवारीची कालगणना ही आपल्या देशात निर्माण झालेली नाही, ती कुठल्या तरी दुसऱ्या एका देशामध्ये निर्माण झाली की ज्या देशातल्या लोकांनी इकडे आपल्यावरती राज्य केलं. आपल्यावरतीच नाही, जगातल्या अनेक देशांच्यावर त्यांनी राज्य केलं आणि त्यामुळं त्या प्रकारच्या घुसळणीतून प्रजा आणि राज्यकर्ते लोक काही एक प्रकारची देवाणघेवाण झाली. आपण जास्त घेतलं तर त्याच्यातनं हाही एक मुद्दा आला की अरे हा जो नववर्षाचा मुद्दा आहे आणि हे या पद्धतीने नवीन वर्ष जे सुरू झालं ते कारभाराचं वर्ष झालं. मग तो वार्षिक राज्यकारभार असेल, तो आणखीन आर्थिक व्यवहाराचा मुद्दा असेल,
त्यामुळे आपण जरी म्हणताना म्हणत असलो आणि प्रत्यक्षात आपण काही सण साजरे करतो, आपण दिवाळीचा पाडवा करतो, म्हणजे तो एका कालगणनेचाच भाग असतो. खरं तर एक संवत्सर असतं. आपण चैत्र पाडवा करतो म्हणजे शालिवाहन शकाचा प्रारंभ म्हणतो, तो आता आपण सण म्हणून करतो. परंतु ते पूर्णपणे आपण त्या पद्धतीने गणना नाही करत. का नाही करत? कारण शेवटी जगामध्ये कुठेतरी एक वाक्यता, सुसूत्रता, एक हार्मनी असली पाहिजे, म्हणजे व्यवहार करणं सोपं होईल. या पद्धतीने आपण या गोष्टी काही दुसऱ्यांच्या सुद्धा स्वीकारल्या, त्यात काही गैरअसायचं कारण नाही. मुद्दा कुठे येतो की ती कालगणना स्वीकारतो, ते सेलिब्रेशन स्वीकारतो, त्या सेलिब्रेशनमधल्या सगळ्याच पद्धती आपण स्वीकारल्या पाहिजेत असं नाही. कारण तो काही एक प्रकारचा सांस्कृतिक भाग असतो. तेव्हा हे एक ते सगळं स्वीकारूनसुद्धा आपण आपलं जे काही आहे, आपली आयडेंटिटी आहे, आपलं स्वत्व आहे, ते आपण निश्चितपणे जपलं पाहिजे. म्हणजे असं की कालगणना स्वीकारली हा व्यवहाराचा भाग झाला. पहिला दिवस असतो सेलिब्रेशनचा भाग झाला. पण हे सगळं करताना आपल्याला आपलं म्हणून जे काही आहे ते छाबूत ठेवलं पाहिजे. कारण आपलं ते नुसतं आपलं नाही, तर आपण जगाला जे काही देऊ शकतो ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी 1 जानेवारीला जर काय करायचं असेल, तर आज आपण भामचंद्रावरती आलो, तिथे तुकोबारायांचा उद्घोष केला. आणि ही काही परंपरा आजची नाही बरं का या प्रकारची, म्हणजे कोणत्या अर्थानं की या दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा वगैरे कशा प्रकारचा संगम होऊ शकतो. आता उदाहरण सांगतो तुम्हाला की कित्येक शतकांच्या पूर्वी भारतावरती अनेक आक्रमणं झाली. त्यातलं आक्रमण एक महत्त्वाचं ते म्हणजे मोगलांचं आक्रमण. आणि मोगलांनी इथं आले, ते राज्य स्थापन केलं. तर ते आले कुठनं? ते आले पुष्कळ मध्य आशियातनं वगैरे वगैरे, ते विद्वान लोक सांगतील तुम्हाला इतिहासामधले. मग ते तुर्क आणि मोगल यांचं ते मिश्रण होतं, बाबर वगैरे जी मंडळी आली. पण ती येताना आली इराणच्या मधून आली, तिथे काही दिवस होते वगैरे वगैरे. आणि त्या काळात इराण हे एक साम्राज्य होतं आणि एक अत्यंत सुसंस्कृत अशा प्रकारचं ते कल्चर ज्याला म्हणतो आपण, त्याने डेव्हलप केलं, विकसित केलं असं ते राज्य होतं. तर इथे त्या मोगलांच्याही अगोदरपासून मुसलमानांचं राज्य झालं. तिथे ते अनेक लोक यायचे, इकडचे तिकडचे, अरबस्तानातनं यायचे, इराणमधनं यायचे, तुर्कस्तानामधनं यायचे वगैरे वगैरे वगैरे. पण इराणी लोकांच्यामध्ये नववर्ष दिन ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव नवरोज. नवरोज म्हणजे इराणी. आता इराणी म्हणजे कोण? तर इराणी मुसलमान नव्हे. मुसलमानांच्या अगोदर जे लोक इराणमध्ये राज्य करत होते ते पारशी लोक होते. पारशी लोकांचा नववर्ष दिन म्हणजे नवरोज. आता ते इराणमधनं आले, तोपर्यंत मधल्या काळामध्ये इराणमधल्या मुसलमानांनी जरी मुसलमान धर्म स्वीकारला तरी आपली कालगणना सोडली नव्हती. तर नवरोज तिथे साजरे करायचे. मग ती परंपरा इकडे दिल्लीच्या दरबारामध्ये घुसली मोगलांच्या. आणि तिथेही नवरोज अकबर बादशाह मोठ्या प्रमाणावरती नवरोज साजरा करायचा. की मुख्य ही नवीन वर्ष आहे, पर्शियन असेल, मुसलमानांनी आत्मसात केलं, आम्ही पण इथे आणतो, मोठा उत्सव व्हायचा. आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये नवरोजचं वर्णन आहे. कारण एकनाथ महाराज जेव्हा महाराष्ट्रामध्ये काही त्यांचं काम करत होते, तेव्हा जी सल्तनत होती, विजयपूरची सल्तनत होती, अहमदनगरला एक सल्तनत होती, तर या सगळ्या मुसलमानांच्या राजवटीमध्ये नवरोज साजरा करायचा. मग आता एकनाथ महाराजांनी नवरोज साजरा केला, काहीतरी लिहिलं, म्हणून एकनाथ महाराज बिघडले असं कोणी म्हणेल का? कारण त्या नवरोजचं शेवट करताना ते एका जनार्दनी करतात, तिथे विठ्ठलाला आणतात. हा मुद्दा आहे. त्यामुळं कसं आहे की वेगवेगळ्या समूहामध्ये जगातल्या वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या, त्या त्या संस्कृतींनी तो समाज असा तोलून धरला, त्या समाजाला काही एक प्रकारची मूल्य दिली, त्यातली काही कालबाह्य झाली असतील, काही चालू असतील वगैरे वगैरे. आणि त्या समाजापुरता ती मूल्यव्यवस्था, ती संस्कृती, ती मान्य झालेली संस्कृती आहे. आणि या संस्कृतींचं एकमेकांशी अभिसरण भुसळण ही होत आली जगाच्या पाठीवरती पहिल्यापासून. आज आपण जे पदार्थ खातो त्यातले 75% पदार्थ बाहेरच्या संस्कृतीतून आले आहेत. तर आपण त्याला नाव दिलं खाद्य संस्कृती. चांगली गोष्ट आहे म्हणजे. पण आता 100 वर्षापूर्वीची आपली खाद्य संस्कृती बघा, त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वीची बघा, तुम्हाला फरक पडलेला दिसेल. म्हणजे पोर्तुगीज पहिल्यांदा इथे आले, भारतामध्ये आले, म्हणजे परकीय लोकांच्यापैकी. हां,
त्यांनी गोव्यात एक राज्य स्थापन केलं. मुंबईचा परिसरातला बराचसा भाग म्हणजे वसई त्यांच्या ताब्यात होती, ती चिमाजी अप्पांनी सोडवली वगैरे वगैरे. तो पुढचा मुद्दा, संभाजी महाराजांनी प्रयत्न केला त्यांना हरवण्याचा, पण झालं कसं माहिती का, आधी पोर्तुगीज, मग पोर्तुगीजच्या पोर्तुगीजांनी ज्या वेळेला राज्य केलं त्यावेळेला त्यांचा धर्म ख्रिश्चन होता. मग त्यांचं एक ध्येय होतं की इथल्या लोकांना पाठवायचं आणि ख्रिश्चन करायचं. ते कसं पाठवायचं, त्यांनी अनेक मार्ग शोधून काढले. त्याचा सगळ्यात शॉर्टकट कोणता असायचा की पाव, पाव नावाचा जो पदार्थ आहे तो विहिरीत टाकायचा गावातल्या, आणि मग त्या लोकांनी गावातल्या ते पाणी पिलं विहिरीतलं की ते झाले ख्रिश्चन, ते बाटले. एवढं आपण सोपं करून टाकलं ना, म्हणजे त्यांचंही काम सोपं झालं. काही विधी करायला नको काय नको, म्हणजे बाप्तिस्मा अमुक तमुक 10 गोष्टी करत, काही चर्चमध्ये बंद जायला नको अशा गोष्टी केल्या. पण त्या पावाचा जर पुढचा आपण प्रवास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की काय झालं. लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये पुण्यात एक पंचाऊ नावाचं चर्च होतं, अजूनही आहे. तर त्या पंचाऊ चर्चमध्ये मिशनमध्ये ही मंडळी चहासाठी गेली, म्हणजे रानडे, टिळक, आगरकर, मोठमोठे लोक त्यावेळेचे, आणि त्यांनी तिथे चहा प्याली आणि चहाबरोबर काय लोकांनी बिस्किटं खाल्ली. तर बिस्किट हा पदार्थ आपला नाही असं लोक म्हणायला लागले, आणि चहा जरी तोपर्यंत लोक चहा घ्यायला लागले होते आपला, चीनमधनं तो आला वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा तो त्यांच्या हातून घेतला. म्हणजे ख्रिश्चन काय म्हणत त्याला, खानसामा असेल सेफ असेल, त्याच्याकडनं घेतलं सेफ असेल म्हणून त्या सगळ्या लोकांच्यावरती पुण्यातल्या लोकांनी बहिष्कार टाकला. मला आश्चर्य वाटेल, प्रायश्चित्त घ्या तर आम्ही बहिष्कार उठवतो. काहींनी घेतलं, काहींनी घेतलं नाही, बऱ्याच भरगडी घेतलं झाल्या वगैरे वगैरे, असंच विषय सोडून दिला. आपण मुद्दा काय की दुसऱ्याचं काही घ्यायचं म्हटल्यानंतर लोकांच्यात एक खूप सुरुवातीच्या काळामध्ये एक नकारात्मकता असते, खळबळ असते वगैरे वगैरे वगैरे. आता त्याच्यानंतर आणखीन जर पुढे आलो आपण तर आपल्याला काय चित्र दिसतं, आपल्याला चित्र असं दिसतं की जी गोष्ट पाश्चात्य लोकांना जमली नाही ती आपण केली, ती म्हणजे वडापाव. म्हणजे त्यांच्या डोक्यावर ते आठवलं आपण की त्यांचा तर घेतला आणि त्याच्यामध्ये आपला एक पदार्थ टाकला, आणि आता लोक म्हणत झाले की वडापाव हे भारताचं राष्ट्रीय पकवान म्हणून घोषित करायचं लवकर लवकर. सांगायचा मुद्दा काय की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आता ते लोक आपल्याकडं जे आले की नाही त्यांची पकवान कोणती होती ती आपण घेतली, म्हणजे खाद्यपदार्थ घेतले हा त्याच्यामध्ये वगैरे वगैरे आला. पण अजून बाकीचे लोक आपल्याकडे आलेले नव्हते, इटलीमधले पदार्थ आपल्याकडे आणखी उशीर आले. मग आत्ता बघा आपण पिझ्झा खातो, हे सगळं होत असतं. तर चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्यात, पण त्या घेताना आपल्या चांगल्या गोष्टी सोडू नयेत. ही गोष्ट, हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी घेण्याच्या नादामध्ये आपल्या जर चांगल्या गोष्टी विसरून गेलो तर आपण राहणारच नाही होत ना. तर म्हणून 1 जानेवारी जागतिक सेलिब्रेशन आहे, आपण ते केलं पाहिजे, पण करताना आपण आपलं ठेवून केलं पाहिजे, आपलं हातचं राखून केलं पाहिजे. तर त्या पद्धतीने मला खूप बरं वाटलं की आज आपण 1 जानेवारी तुम्हाला आता खोटं समजत आहे खूप समजा, म्हणजे ऐका आणि परत विसरून जा. म्हणजे अहमदनगरमध्ये मी बरेच वर्ष प्राध्यापक होतो एका कॉलेजमध्ये, आणि त्या कॉलेजमध्ये असताना आम्ही इतिहास प्रेमी मंडळी होतो, म्हणजे मित्र सुरेश जोशी होते त्या इतिहास मंडळाचे म्युझियमचे अध्यक्ष, मी एक तिथला कार्यकर्ता होतो. तर एकदा ठरलं की आपण नगरच्या परिसरातले सगळे ऐतिहासिक अवशेष, इमारती, अमुक तमुक, सायकलवरती जा फिरून पाहिजे सगळे. मग ठीक आहे, सायकलवरती आम्ही सगळे निघालो. त्या दिवशी मला होती एकादशी, माझा डबा म्हणजे फराळाचा डबा होता. आणि मग हे पहा ते पहा करता करता कुठे गेलो, औरंगजेबाची कबर. औरंगजेबाच्या कबरीची तिथे गेलो, तिथे एक मदरसा होता वगैरे वगैरे, ते सगळे लोक तिथे बसले होते. काही तिथे पाहिले आम्ही, आता तोपर्यंत झाली होती म्हणजे भूक लागायची वेळ झाली होती. तर म्हणले तर त्या डबा कुठेतरी खायलाच पाहिजे, तर इथंच खाऊ म्हणले, हरकत नाही. मग त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापला डबा उघडला. तिथला एकादशी असलेला माणूस मी एकटाच, तर मी आपला उघडला आणि घेतला, पुन्हा लिंगवर्धा करून सुरू केलं खायला. तर कुणीतरी मला विचारलं अरे काय चाललं आहे म्हणलं तुमचं, कुठं बसलात तुम्ही. म्हणलं ठीक आहे, आता नगरमध्येच तो बिचारा मेला, त्याला आपण काय करणार, त्याची ती इथे कवर आहे, आसपास बघा काय. बघितलं आसपास, सांगायला हरकत नाही की ते मदरसा होता, ते सगळे त्या लोकांना मांसाहार मंजूरच असतो. इकडं तिकडं दोन चार त्याचे अवशेष पडले होते, तर माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मी त्यांना म्हणलं माझी तुम्ही औरंगजेबाच्या कबरीच्या तिथे बसून एकादशी करणारा पहिला हिंदू असे नोंद करा. तेव्हा असं काही नसतं, लक्षात घ्या.
मुद्दा आपली भूमिका काय आहे, आपण कोणत्या भूमिकेतून या गोष्टी करतो, त्याच्यामुळे जुनं असेल नवीन असेल या संस्कृतीचं असेल त्या संस्कृतीचं असेल या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, घेतल्या पाहिजेत. आता तुकाराम महाराज म्हणाले ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी. आपण सगळे लोक अभंग इतक्या जोराने म्हणतो हा, पण मिराशी म्हणजे काय असती भांगड कधी चौकशी केली? मिराशी शब्द पर्शियन भाषेचा शब्द आहे. मुसलमान इथे आले त्यांनी आपली भाषा आणली आणि इतकंच नव्हे तर आपली राज्यपद्धती आणली. त्या राज्यपद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या सेवेबद्दल म्हणजे सरकारसाठी आपण जे काही करतो एखादं इनाम शेत दिलं त्याला मिराशी म्हणतात. म्हणजे आणि ते मग त्याच्या पुढच्या वंशामध्ये चालू राहतं ते. पण तरी मग तुकाराम महाराज म्हणतात की एखादं शेत मिराशीचं आहे पहिल्यापासून चालत चाललं आहे आपल्या घरात, मिराशीचं म्हणूनच येतं नाही देत पिकं उगे, कष्ट करावेच लागतात ना, पण त्याला नाव काय दिलं मग मिराशी म्हणजे हक्काचं. तर ही माझी मिराशी ठाऊ तुझे पायापाशी याचा धरीना अभिमान करेन आपण येतो ना. तर मिराशी हा शब्द त्यांनी वापरला, ती राज्यव्यवस्था त्यावेळेला होती ती मान्य करावी लागली. म्हणजे या सापेक्ष गोष्टी असतात सगळ्या, कुठली गोष्ट किती ताणायची वगैरे वगैरे हे आपण ठरवायचं असतं. पण काही कुठे आपण असलो तरी आपलं स्वत्व ज्याला म्हणतो ते आपण विसरता कामा नये. तर म्हणून आज या पद्धतीने आज या ठिकाणी 1 जानेवारी दिली असली, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या असल्या नव्या वर्षाच्या, भले वर्ष जरी पाश्चात्य वळणाचं असलं तरी आपण पद्धत जी अंगीकारली ती आपली आहे. आपण पुंडलिक वरदेवाचा काय म्हणतात त्याला घोष करत ज्ञानोबा तुकारामचं भजन करत ज्ञानोबा तुकोबा अंक प्रकाशित केला. तर हे आपलं घेऊन आपण पुढे जायचं असतं, आपलं सोडून नाही. ते कसं जायचं याचा एक प्रकारचा हा वस्तुपाठ मला वाटतो. आता आणखीन एक गोष्ट, आता मी इथं प्रवचन करायला म्हटल्यानंतर मी अजूनपर्यंत काहीच म्हटलेलं नाही, अभंग म्हटलेलं नाही, ओवी म्हटलेलं नाही, तुम्ही म्हणाल की याला काही येतं की नाही. तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे मी तुम्हाला आज मुद्दाम सांगतो. आणि खरं की आपल्याकडं प्रवचन हे ज्ञानेश्वरीवरती करण्याची प्रथा आहे. अभंग म्हटल्यावरती आपण कीर्तन करत असतो. पण आमच्या लक्षात आलं आणि तुमचे माणिक महाराज बसलेले तर त्यांनीच ही पद्धत आमच्या देवदेवस्थांमध्ये सुरू केली होती की कीर्तन करणं ही अवघड गोष्ट असते. म्हणजे कीर्तन करण्यासाठी म्हणजे आपण परावलंबी झालो ना, जोपर्यंत 4 टाळकर येत नाहीत, पप्पाजवाला येत नाही असं वगैरे तोपर्यंत कीर्तन कसं करणार. तसं प्रवचनाची नाही गोष्ट, प्रवचनासाठी आपल्याला एक पोथी असली ज्ञानेश्वरीची किंवा आता गाथेची चालते आपल्याला, बाकीच्या गोष्टी नसतरी चालतात. म्हणून ते कुठेतरी प्रॅक्टिकली ह्या गोष्टी पाहायला पाहिजेत. म्हणून माणिक महाराज एक देवदेवस्थांमध्ये त्यावेळेला आताही आहेत, ते दुसरी गोष्ट सांगतोय, पंत होते विश्वस्त होते तेव्हा ते म्हणले की आपण कीर्तनाबरोबर गाथेवरती प्रवचनसुद्धा आपण करूयात. आणि त्याप्रमाणे त्यांनी माझं प्रवचन वाखरी मुक्काम एकदा ठेवलं होतं. तर अशा प्रकारे करायला काही हरकत नाही. जे बदल कालानुरूप आहेत, जे मदतकारक आहेत, मदत करणारे आहेत आपल्याला, ते आपण जरूर स्वीकारले पाहिजेत. म्हणून काहीच हरकत नाही अशा प्रकारे प्रवचन वगैरे करायला. तर मी आपला एक असा अभंग आत्ताला मला महाराजांचा सापडला तो तुम्हाला वाचून दाखवतो, कारण त्याचा आजच्या परिस्थितीशी संबंध आहे. काय अभंग आहे? भरणी आली मुक्त पेठा करा लाटा व्यापार. भरणी आली मुक्त पेठा करा लाटा व्यापार, उधार घ्यारे अवघे यारे जातीचे. येथे पंक्तीभेद नाही मोठे काही लहान. उधार घ्यारे अवघे यारे जातीचे. तुका म्हणे लाभ घ्यावा मुद्दल भावा जतन. उधार घ्यारे अवघे यारे जातीचे. हा जो अभंग आहे तो फार इंटरेस्टिंग आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये तो अधिक अर्थपूर्ण झालेला आहे. कारण आजची जी आपली अर्थव्यवस्था आहे ती मुक्त अर्थव्यवस्था आहे. उदारीकरण केलं आपण म्हणतो, खाजगीकरण उदारीकरण. आमचे ज्येष्ठ स्त्री न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील हे याच्या बाबतीत फार क्रिटिकल असतात. हे सगळं म्हणजे विलास सोनवले दुसरे एक मित्र होते त्यांनी तो शब्द रूढ केला बरं का, खाऊ ज्या संस्कृती, खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण खाऊ ज्या. तर आपण त्या बाबतीत फार क्रिटिकल असतो आणि असलं पाहिजे. पण ही जी व्यवस्था ज्याला आपण मुक्त व्यवस्था म्हणतो तिचा पाश्चात्य देशांमध्ये काही शतकांपासून विकास झालेला आहे. हे आजचं जे रूप दिसतं आपल्याला त
तसं नव्हतं पूर्वी. एक एक त्याही लोकांना ही व्यवस्था आणायला सुद्धा धरडावं लागलं. त्यांचं काय म्हणणं असतं, जे मुक्त व्यापाराचे पुरस्कर्ते असतात की कोणाचाही हस्तक्षेप असता कामा नये, सरकारचा असता कामा नये, लोकांचा असता कामा नये, बाजारपेठेला जे काय करते ते बाजारपेठेला करू द्या, तिची तिचे स्वायत्त पाहिजे. कुणी म्हणजे आता तुम्ही म्हणाल की व हे मी कसं काय सांगतोय, किती लोकांना हे मान्य होतं पुष्कळ भारतातसुद्धा. आमचे शरद जोशी हे या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे पूर्ण पुरस्कर्ते होते. त्यांनी शेतकरी संघटना जी चालवली ती कुठल्या याच्यातून चालवली, की सरकारी हस्तक्षेप, कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप, कशाही पद्धतीने भाव ठरवायला, अमुक करायला काहीही असायची गरज नाही. शेतीलासुद्धा एक प्रकारचा व्यापार, एक प्रकारचा उद्योग म्हणून पाहिलं पाहिजे. आता या बाबतीत त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मतभेद होते. जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांचं चाललं तिथे. पण नंतरच्या काळात शरद जोशींच्या पद्धतीने आज कुणीही शेतकरी संघटना जाते असं मला वाटत नाही. कुणी त्या पद्धत, कारण कसं असतं, व्यवस्था जर मुक्त असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही, तुमच्या भावाला हमी मिळणार नाही. ते शेतकऱ्यांनं एवढं मोठं आंदोलन केलं वर्षभर आणि एवढं जबरदस्तीचं सरकार ते सुद्धा नमवलं, म्हणजे मान्य नाही. मुद्दा असा आहे, तर ह्या दोन अर्थव्यवस्थांचा एक प्रकारचा संघर्ष आपल्याकडे दिसतो. तो पहिला संघर्ष या व्यवस्थेच्या विरुद्ध पुकारला, कार्ल मार्क्सनं पुकारला, बरेच दिवस तो चालला. त्या पद्धतीने आम्ही राज्य करतो म्हणणारे लोक पुढे आले. त्यांनी ते राज्य क्रांती करून ताब्यात घेतलं, रशियाने घेतलं, चीनने घेतलं, आणखीन रशियाच्या आश्रयाने अनेक लोक पुढे आले. पण रशियाचं आणि चीनचंच भांडण झालं, मोठं भांडण झालं. लोकांना माहीत पण नाही पडलं बाहेरच्या, तर ते सगळं गुप्त असतं. मोठं भांडण झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, की 1962 साली चीननी भारतावर ज्या वेळेला आक्रमण केलं, त्याचे अनेक उद्देश सांगितले जातात, का केलं वगैरे वगैरे वगैरे. पण एक उद्देश कोणालाच माहीत नाही, थोड्या लोकांना माहिती आहे. तो उद्देश असा होता की रशिया चीनवरती कधी आक्रमण करू शकेल अशी परिस्थिती होती. आणि असं आक्रमण केलं तर आपल्या सैनिकांना लढायचंच सराव नाही असं व्हायला नको, म्हणून एक कुठेतरी लढाई होऊन जाऊ द्या. आता कोणाची करायची, चला म्हणजे भारताची करून टाकू आपण, असं पण एक अंतरस्थ येतो आहे असं म्हटलं जातं. काही विद्वान लोक सांगत असतात, आपण आपलं ऐकायचं असतं. तर सांगायचा मुद्दा असा की ते त्यांच्या देशात नाही जमलं नाही, बरं ठीक आहे. आता दोन वेगवेगळे देश आहेत, त्यांच्यात नाही जमलं, पण एका देशात तरी जमलं का? रशियात नाही त्यांना जमलं, ते झालं काय, त्यांचं वैद्यचं झालं. आता रशियाचंच पतन झाल्यानंतर रशियाच्या आसपास जी किती 10-15 राष्ट्र होती ज्यांनी नाईलाजाने का होईना, पण ते कम्युनिझमचा स्वीकार केला होता रशियाच्या दबावाने, त्यांनी ते सोडून दिलं, त्यांच्यात लोकशाही पद्धती घेतली. आता हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा चीनच्याही लक्षात आलं की आत्ता या पद्धतीने आपल्याला इथून पुढे जाता येणार नाही, म्हणून त्यांनीसुद्धा एका विशिष्ट मर्यादेमध्ये त्यांना फायदेशीर होईल अशा प्रकारे या अर्थव्यवस्थेचे आम्ही पण घटक आहोत म्हणून जाहीर केलं. आणि मग ते सगळं WTO अमुक तमुक 10 भानगडी आहेत त्यांच्या, आपल्याला माहिती पण नसतात, तिथं जे गेलं ना. आणि आज चीन त्या व्यवस्थेमध्ये शिरून तिथं एक महत्त्वाचं स्थान पटकावून बसलेलं आहे. त्यामुळे ही जी व्यवस्था आहे ती महत्त्वाची व्यवस्था आहे. तुम्हाला आवडेल न आवडेल, तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर तिच्या पोटात घुसून तुम्हाला काहीतरी करावं लागेल, अलिप्त राहून चालणार नाही. तर ती काय व्यवस्था आहे ही तुकाराम महाराज सांगतायत. पण तुकारामांच्या काळात भांडवलशाही नव्हती, पण व्यापार तर होता. तर त्या काळच्या अर्थशास्त्र जी प्रचलित होती पाश्चात्य देशांमध्ये, कारण आपण अर्थशास्त्र स्वतंत्र असा काही विषय कधी विकसित केला नाही, तो नंतर झाला. इंग्रज भारतात आल्यानंतर 19व्या शतकामध्ये आपल्याकडच्या लोकहितवादींपासून अनेक लोकांनी अर्थशास्त्रावरचे ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तर ते व्यापारी अर्थशास्त्र म्हणतात त्याला, म्हणजे मर्केंटाईल इकॉनॉमिक्स म्हणतात. दुसरं एक शेतीचं होतं. तर तिथे तुकाराम महाराज सांगतायत की आता हे म्हटलं तर व्यापारी अर्थशास्त्राला अनुसरून असेल, परंतु भांडवलशाहीत पण हेच चालतं. भरणी आली म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादं जहाजच्या जहाज आलं, कुठनं आलं, समुद्रातनं आलं, तुमच्या 15 लागलं, तारू लागले बंदरी. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल हेच तारू आहे आमचं चंद्रभाग येथील. तर ते जहाज आलं आणि त्या जहाजातनं सगळा तिकडून आणलेला माल आपण उतरवला, भरणी आली तर ती घ्या, स्टोअर करा आणि स्टोअर करून त्याची विक्री करा. मुक्त पेठा, ही जी पेठ आहे आमची बाजारपेठ, ती मुक्त आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. कसं विकायचं, काय विकायचं, ते त्या व्यापाऱ्याच्या कौशल्यावरती अवलंबून आहे. आपल्याकडे मन आहे बघा, काय
की बोलणाऱ्याच्या घुगड्या खपतात आणि जो बोलत नाही त्याचं आणखीन काय असेल ते सुद्धा खपत नाही, बारीक माल असलं तरी सुद्धा, म्हणजे कुठेतरी तुमचं कौशल्य लागतं ना, तर ते कौशल्य असलं पाहिजे. भरणी आली मुक्त पेटा करा लाटा व्यापार, तेव्हा तुम्ही आता चांगला अशा प्रकारचा व्यापार करा. आणि हे भरणे घेऊन कोण आलेले आहे, स्वतः तुकाराम महाराज आले आहेत. ज्याला जे पाहिजे ते आमच्याकडून घ्या आणि आम्ही तुमच्याकडं रोख पैसे मागत नाहीत, जेव्हा तुमचा माल खपल तेव्हा द्या, काय हरकत नाही. आत्ता उधार घ्या, उधार घ्या रे अवघे या रे जातीचे. आणि इथं अमक्यालाच हा माल विकतो, दुसऱ्यांना विकत नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा, किंवा यांना विकतो आणि त्यांना उधार देतो असंही काही ऐकत नाही. सगळ्या लोकांना समभावाने घेतलं पाहिजे. यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कौन असे. तर असा तो जो मुद्दा आहे, उधार घ्या रे अवघे या रे जातीचे, येथे पंक्तिभेद नाही मोठे काही लहान. आता हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे ना, म्हणजे इथे आता प्रश्न येतो, बघा फार फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा, की काही वेळेला आता ही चीनने अर्थव्यवस्था घेतली तर ती त्यांनी पुरेशी घेतलेली नाही, ती त्यांनी हातच राखून घेतली. म्हणजे कसं केलं की म्हणताना दिसतं आपल्याला की अरे यांनीसुद्धा याचा समावेश काय स्वीकार केलेला आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी सरकारी नियंत्रण ठेवलेलं आहे. मग ते बाहेरच्या लोकांशी व्यापार आणि आतल्या आत व्यापार याच्यामध्ये फरक करतात, बरंच त्यांची मागणी येतात. आणि बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे, अमेरिका वगैरे, की तुम्ही आमच्या व्यवस्थेत सामील झालात, आमच्याकडून एवढी कर्ज घेतली, आमच्याशी व्यापार करता, आमच्यामुळे तुमचा फायदा होतो, तर आमचे सगळेचे सगळे नियम पाळा. तर हे त्यांना मान्य नाही, हे त्यांना मान्य नाही. ते काय करतात मग माहिती का, आता इथे मुद्दा येतो की काही व्यवसायांना ते सबसिडी देतात, काही मालावरच्या विक्रीवरती किमतीवरती निर्बंध घालतात, आणि हे नेमकं यांना मान्य नाही, कारण ही यांची अर्थव्यवस्था मुक्त व्यवस्था. मग ही यांची क्रॉनी कॅपिटलिझम म्हणतात त्याला, की एक आश्रय असलेली वगैरे वगैरे वगैरे, आणि ती खरी कॅपिटलिझम नाही. मग आत्ता तो यांचा मुद्दा चाललेला आहे की चीनने आपल्या फायद्यापुरती व्यवस्था घेतली आणि बाकीच्या गोष्टी तो काही करत नाही, म्हणून त्यांचा आता मोठा वाद सुरू आहे. त्याच्यातून काय व्हायचं ते होईल, पण मुद्दा असा आहे की इथं ते काय म्हणतात की इथे पंक्तीभेद नाही. त्यांनी केला, जे लोक कम्युनिस्ट पार्टीच्या गुडबुक्समध्ये आहेत त्यांना उधार द्यायचं, त्यांना सबसिडी द्यायची, त्यांचं प्रोटेक्शन करायचं, बाकीच्यांचं नाही करायचं. हे अशा प्रकारचं जिथं अर्ज चाललेलं आहे तर तसं योग्य नाही. इथे पंक्तीभेद नाही मोठे काही लहान, त्यामुळं आम्ही सगळ्यांना एकाच किमतीने देतो. आम्ही कोणाचं मुद्दाम रक्षण करत नाही, मुद्दाम कोणाला थांबवत नाही. ही वेगळ्या प्रकारची परमार्थामधली मुक्तपेठ आहे. आता व्यवहारामध्ये मुक्तपेठ असावी की नाही याबद्दल मतभेद होऊ शकतात, पण परमार्थात मात्र व्हायचं काहीच कारण नाही. परमार्थाची पेठ ही मुक्तपेठच असली पाहिजे. इथे काही भेद नाही, कोणाला मज्जाव नाही. तुका म्हणे लाभ घ्यावा मुद्दल भावा जतन. आणि तुम्ही सगळ्यांनी या व्यवस्थेचा फायदा घ्या. आणि काय करा मग, मुद्दल जे आहे इथे ते जतन झालं पाहिजे. म्हणजे फायदा कदाचित होईल किंवा न होईल, नाही झालं तर आपण समजू शकतो, पण निदान तोटा होता कामाने. व्यापार करण्याचे किती प्रकार आहेत बघा, तुम्हाला सांगतो. काही लोक असे असतात की ते व्यापार करताना त्यांचं मुद्दल बरोबर जतन करतात, नफा नाही होत. तर महाराजांनी एक त्यांना असं विचारलं की मुद्दल जतन झाले मग लाभाचे काय आले. मुद्दल झालं ठीक आहे जतन, पण लाभाचं काय मग, अजून लाभ झालेलं नाही. काही लोक असतात मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा होऊ देऊ, असा व्यापार करून काय उपयोग होणार ना, तोटा झाला तर फायदा होऊ किंवा न होऊ, पण कमीत कमी मुद्दल जाता कामा नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याकडं नसेल ना तर आमच्याकडनं उधार घ्या, राहू द्या, जेव्हा केव्हा तुम्हाला मिळतील त्याचे पैसे विक्री करून त्यावेळेला तुम्ही आम्हाला द्या बघू त्याचं, पण याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे हे तर माल प्रत्यक्ष बंदरामध्ये आलेला आहे, ते घेत आहेत लोक वगैरे वगैरे, परंतु महाराज त्याच्याही पुढे गेले कधी कधी. आणि त्यांनी दुसरा एक प्रकार काय असतो, काही लोक तिथं बंदरापर्यंत जातात, तो माल खरेदी करतात आणि गावोगावी पोहोचवतात. ते गावोगावी पोहोचवणाऱ्यांच्यामध्ये एक प्रकार असतो की अक्षरशः, म्हणजे आत्ता ते प्रमाण कमी झालं आहे, पण डोक्यावरती घेऊन गावोगावी जाऊन हाळी म्हणायचे त्याला, हे घ्या रे बाबा त्या मालाचं हे करत, आणि लोक तो घ्यायचे. तर तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी की तुम्ही आमचा माल घ्या. काय कुठला माल आणला आहे आम्ही,
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आम्ही देव आणलेले आहे विकायला घ्या. आयता आला घरं पुसूनही, म्हणजे हे फेरीवाले थेट घरी येतात, दारात येतात, तिथपर्यंत आलो आहे, तुमच्या घरात आणलेलं आहे, आयता आला घरं पुसूनही. मग ते लोक असे भारी, ते म्हणले हे तुम्ही पुष्कळ आणलं आहे पण आम्हाला नाही आणायचं घ्यायचं, तुम्हाला का नाही घ्यायचा. देव न लगे, देव न लगे साठविनाचे बुजले जागे. आमच्याकडं देव ठेवायला जागाच नाही, जिथे तो ठेवून घ्यायचा विकत घेतला कुठे ठेवा लागेल ना असं ठिकाण नाही, कारण जिथे त्याला ठेवायचं असतं ती जागा आमची बुजून गेलेली आहे, आमच्या हृदयात जागाच नाही. बाकीचे सगळे विकार भरलेले आहेत, देव ठेवायचा कुठं, साठविण्याचे हृदयले जागे. तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे, असं असेल तर आम्ही तुम्हाला सवलत देतो, आम्ही तुम्हाला सवलत देतो. किती सवलत देतो? देव घ्या फुका, देव घ्या फुका, फुकट देतो घ्या, नलगे रुका, पैसा सुद्धा देऊ नका, फुक एकदम फुकट. शेवटी तरी सुद्धा लोक येणार घ्यायला. शेवटी तुकाराम महाराजांनी निराशेने सांगितलं की बघा आम्ही सगळं देतोय, देव मंदला, देव मंदला, देवाचा भाव एकदम खाली आला, मंद मंदी आली, कुणी घ्यायला तयार नाहीत, लोकांची क्रयशक्ती गेली गाळात. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. म्हणजे ज्याचा खरा माल असतो, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी, तो माल खरा आहे असं लोकांना वाटत नाही. तुम्ही चांगली गोष्ट फुकट जायला लागली ना, लोक तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाहीत, काहीतरी गडबड आहे म्हणणार, याला वांगडीत पडेल, त्यापेक्षा तिकडं किती असं काय करायचं सांग. अशी अवस्था आहे. तेव्हा हे जे शास्त्र आहे, ही जी कला आहे, काही म्हणा व्यापाराच्या याला, ती आपण आत्मसात केली पाहिजे. आणि ती तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन फार पूर्वी करून ठेवलं आहे. तर तुकाराम महाराजांचा स्वतःचा व्यापार होता, स्वतःची सावकारी होती, आणि त्याप्रमाणे त्यांना या सगळ्या खाचा खोदा ज्याला म्हणतो आपण, त्या माहिती होत्या. पण त्या पद्धतीने त्यांच्या संपूर्ण अभंगामध्ये अशा असे उल्लेख, अशी रूपकं व्यापाऱ्यावरची तुम्हाला अनेक ठिकाणी आढळतील. आणि मग तुमच्या लक्षात येईल की महाराजांचं काय त्याला म्हणतो आपण, ते बऱ्याच लोकांचा समज अलीकडच्या काळामध्ये असं झाला की तुकाराम महाराज म्हणजे एकदम भोळे बाबडे, त्यांना व्यवहारातलं काही कळत नव्हतं, हिशेब देखील कदाचित नीट करता येत नसेल, त्यामुळं लोकांनी त्यांना टोपी घातली. तर वस्तुस्थिती काय होती, वस्तुस्थिती अशी होती की ते अतिशय चांगले व्यापारी होते, दक्ष व्यापारी होते, आणि फायद्यात सगळं चालायचं. पण जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे दुष्काळाचा गैरफायदा घेऊन आपण लोकांना, लोकांचं शोषण करता कामा नये, म्हणून त्यांनी स्वतःहून लोकांना जे काही असेल ते वाटून टाकलं, आपल्याकडं काही ठेवलं नाही. इतकंच नव्हे तर उधारी बिधारी ज्या लोकांची होती, ज्यांनी त्यांच्याकडून कर्ज नेलं होतं, ते सुद्धा माफ करून टाकलं. हे सगळे खतपत्र ज्याला म्हणतो आपण, हिशोबाच्या वाया, त्या इंद्रियांनी बुडवल्या. ही एक उच्च प्रकारची अवस्था आहे, सगळ्या लोकांना जमलं असं नाही. पण त्या व्यापाराचं एकूण जे रूपक आहे ते सांगतात की बाबा अशा प्रकारचा आमच्याकडं जो व्यापार आहे तो तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार. बघा हे जे आणलं ते स्मगलिंगचं नाही, चोरीचं नाही, तर लोक तसं करतात ना उद्योग, म्हणजे कल्पना आहे. अहो ते काय काय आणतात त्याला तिथं, अहो चोर बाजार ना, असा बाजारच असतात काय सांगायचं. आणि सगळ्या जगाला माहिती असतं का हे चोरीच्या वस्तू मिळतात, राजच चालू असतो तो. मग आता पहिल्यांदा तुम्ही तक्रार केली आणि पोलिसांना जर खरोखर त्याप्रमाणे तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर ते पहिल्यांदा तिकडे जाऊन बघतात, कुठं काय ऐका एवढं आलेलं वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा हा व्यवहार फार महत्त्वाचा आहे. माणसाने जी एक व्यवस्था निर्माण केली, शेवटचा मुद्दा सांगतो, त्या व्यवस्थेमध्ये मनुष्य हा एक संकेत निर्माण करणारा प्राणी आहे. सगळं त्याचं जे चाललेलं असताना व्यवस्था ती संकेतावर चालते. संकेतावरती म्हणजे काय, आपण म्हणतो की बाबा मी तुला हे तू मला आज दे, उद्या मी तुला परत करेन. आपण विश्वास ठेवतो ना की खरंच परत करेन, ठेवावा लागतो, नाही ठेवला तर व्यवहारच व्हायचा नाही. एक शक्यता असते की कदाचित हा नाही पण परत करणार, उद्या बुडवेल आपल्याला, पण तसं आपण म्हणत नाही घेताना की नाही देणार आहे परत, असंच गृह धरून चालतो. तर या संकेत व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाची व्यवस्था तयार झाली, ती म्हणजे पैसा, चलन. हे सगळं आभासी आहे, म्हणजे आपण आभासी चलन म्हणतो बरं का म्हणताना, पण एकूण चलन व्यवस्था हीच आभासी असते. तो एक मोठा मानवशास्त्रज्ञ आहे, काय त्याचं नाव हरारे, तर त्यांनी ते माणसाच्या बाबत लिहिलेलं आहे, होमो सेपियन नावाचं पुस्तक. त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं माणसाने निर्माण केलं ना, पैसा नावाची गोष्ट, ती निवळ
काय त्याला सांगायचं ते हेच आभास येतो, खरं नाहीच आहे. आपण एकमेकांच्या वरती विसंबून सगळं करत असतो. बँकेत आपण जातो तर कसं सांगायचं तुम्हाला, एक दिवशी बँक बुडते आणि मग पेपरला येतो, मग ही बँक त्या बँकेत विलीन करा, त्याचे पैसे इकडून घ्या, काय प्रकार आहे हा सगळा. तर हा सगळा सांकेतिक व्यवहार आहे. परंतु त्याच्याशिवाय माणसाला माणसाचा समाज चालवता येणार नाही. पण तो समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं आपला कसा, म्हणून हा परमार्थातला जो व्यवहार आहे तो मात्र सांकेतिक नाही हे मात्र लक्षात घ्या. आणि त्या त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी, ते कळण्यासाठी तुकाराम महाराजांनी व्यवहारातल्या गोष्टींचा आधार घेतला आणि तुम्हाला सांगितलं की बाबा भरणी आली मुक्तपेठा करा लाटा व्यापार. पुंडली कोरदा श्री ज्ञानदेव.